से मैं बोल रहा हूँ आपको कि जो अपना शेल्टर है 2019 उसमें बहुत अच्छा रिस्पॉन्स है, साइट विजिट भी अच्छी हुई है और उसमें तो कुछ बुकिंग में भी कन्वर्ट हुए हैं और हमको तो अच्छा रिस्पॉन्स मिला है। राम कंस्ट्रक्शन मेरी फर्म है, गेल्या 18 वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये काम करतो आहोत आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स नाशिकच्या प्रत्येक एरियामध्ये आता या वर्षीपासून आम्ही सुरू केले। पर्टिक्युलरली आम्ही सेंट्रल एरियात काम करायचो। शेल्टर आता जे 19, 20, 21, 22 चार दिवस मागच्या चार दिवसामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि ह्यावर्षी जे लोक आले ते फक्त फिरायला न येता कन्वर्जनच्या दृष्टीने आलेले कस्टमर्स असं माझं फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे। कधीकधी ताबडतोब स्टॉलर बुकिंग होत नाही, परंतु हे सर्व लोक इन्फॉर्मेशन घेताना ज्या पद्धतीने माहिती घेत आहे ती माहिती घेण्याच्या पद्धतीने असं वाटतं की ह्या लोकांची मध्ये एक सिरियस बायर बसलेला आहे आणि हा पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्हाला आणि माझ्या बाकीचे जे सहकारी इतर स्टॉलर या सर्वांना 3 महिन्यामध्ये याचा कन्वर्जनचा रेशो खूप चांगला असेल। शेल्टरची ही संपूर्ण जी तयारी होती ही तयारी अतिशय उत्तम होती आणि लोकांमध्ये चांगलं चैतन्याचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं मला वाटतं आणि हा ट्रेंड भविष्यात मला वाटतं पुढच्या वर्षभर वाढत जाईल आणि मागची जी मरगळ होती मागच्या 2 वर्षाची ती झटकली जाईल असं मला खात्री वाटते। मी शंतनू देशपांडे, संचालक निशम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नाशिक। खरं म्हणजे शेल्टर ही नाशिकची नवीन ओळख बनू पाहत आहे। गेल्या खूप वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्र हे अत्यंत मंदीच्या काळातून किंवा अत्यंत नकारात्मक अवस्थेतून जात असताना शेल्टरसारखे प्रदर्शन ही म्हणजे एक तेजीची नांदी म्हणावी असंच आहे। यात आजच्या या शेल्टरच्या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक सेगमेंटमधल्या घरांना मिळतो आहे, मग ते अफोर्डेबल असतील, लक्झरीज असतील किंवा कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, प्लॉट्स असतील किंवा फार्म हाऊसेस असतील। त्यामुळे शेल्टरमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक हा चोखंदळ असतो आणि त्याला हवी ती प्रॉपर्टी या शेल्टरमध्ये निश्चितच मिळते अशी मला निश्चित आशा आहे आणि मी यापुढे या शेल्टर प्रदर्शनाला निशम डेव्हलपर्स लिमिटेडतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। निशम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोजेक्ट्स हे गंगापूर रोड, कॉलेज रोड, इंदिरा नगर आणि मकमलाबाद इथे चालू आहे। पर्टिक्युलरली रो हाऊसेस आणि छोट्या फ्लॅट्सला आम्हाला ग्राहकांकडून अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबलला 2 BHK फ्लॅट्स आणि रो हाऊसेस 2 BHK याला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे। त्यामुळे मी सर्व आमच्या बिल्डर मित्रांना, बिल्डर बंधूंना असं आवाहन करतो की त्यांनी ह्या प्रकारच्या प्रोजेक्ट्समध्ये जास्तीत जास्त उतरावं आणि ग्राहकांची गरज भागवावी। धन्यवाद। शेल्टरमध्ये गेले 3-4 दिवस झाले, चांगला प्रतिसाद भेटतो आहे। पण जे आता इन्क्वायरीज तर बऱ्यापैकी आलेल्या आहेत, त्यांना कन्वर्जन करायचं काम आहे फक्त आणि आहे चांगला प्रतिसाद आहे। आणि आता बरेच साईट आहेत आमच्या, लवाटेनगरला अमरदीप नावाची साईट आहे, नंतर आपलं पाथर्डी फाट्याला रवी रेनायसिस नावाची साईट आहे, नंतर माझे पार्टनर रवींद्र पाटील यांची एमराल्ड म्हणून गंगापूर रोडला साईट आहे, ओमकार रेसिडेन्सी पाईपलाईन रोडला साईट आहे, चांगला प्रतिसाद आहे। ऑब्विसली याच्यावर कन्वर्जन सगळ्या प्रॉपर्टी आम्ही मागे 10-12 एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे। आमची फर्म जवळपास 25 वर्ष जुनी आहे आणि आत्तापर्यंत आम्ही 4,000 जास्त प्लॉट विकले। रिसेंटली 1-1.5 वर्षापासून आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आलेलो आहे। हा आमचा सेकंड प्रोजेक्ट आहे, एक प्रोजेक्ट आम्ही तुमच्याकडला केला आणि दुसरा जो आहे हाऊसेसचं तो नाशिक रोड साईडला आहे आणि एक्झिबिशनमध्ये खूप चांगले रिस्पॉन्स आहे। आता लोकांची मानसिकता बदललेली आहे, आता मंदी मंदीचे जे तो जरा थोडासा या एक्झिबिशनमध्ये फरक पडलेला आहे असं जाणवत आहे आणि या 2 दिवसात आमचे 4 प्लॉट बुक झाले, तर 1 रोज पण बुक झाले। ओव्हरऑल आय एम हॅपी। नोटबंदीचा परिणाम तर कमी झाला, विसरून गेले आता लोक। आता ते हम लोग ने यहाँ पर शेल्टर में गोदरेज, बॉश, सीफोन और बाकी सब हार्डवेयर प्रोडक्ट्स और प्लाईवुड का वन स्टॉप सॉल्यूशन का स्टॉल लगाया। नासिक के जो सारे प्रतिष्ठित जितने भी बिल्डर्स हैं उन सब के साथ ओवरऑल पिछले 70 सालों का हमारा व्यावसायिक संबंध तो था ही, तो एक उनके साथ रिकनेक्ट करने के लिए और पुराने कुछ कस्टमर्स को फिर से मिलने के लिए और नए कस्टमर्स को मिलने के लिए और जो आज नए प्रोडक्ट्स आए हैं मार्केट में वो नासिक की जनता को दिखाने के लिए हम लोग ने ये स्टॉल लगाया।
इसका नासिक की जनता ने और यहाँ के नासिक के सब बिल्डर भाइयों ने बहुत ज़्यादा दिल से भर भर के प्रतिसाद दिया है।